आज 1 फेब्रुवारी 2024 गुरुवार पौष मास कृष्ण पक्ष तिथी षष्ठी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक, रोखलं कोल्हापुराचं प्रवेशद्वार, वाहतूकही खोळंबली। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील मार्केट यार्ड, बापट कॅम्प परिसरात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याच्या कारणास्तव नागरिक आज रस्त्यावर उतरले। यावेळी नागरिकांनी रस्ता रोको केला। संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नागरिकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त नागरिकांनी ठिया मारण्याचा पवित्रा घेतला। दरम्यान अचानक या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतुकीचीही मोठी कोंडी झाली। आता जिरे ही बनावट। ठाण्यात बनावट जिरे बनवणारे रॅकेट उद्भवण्यात जे जिरे वापरत आहात ते आता खरे की खोटे हा प्रश्न तुम्हाला पडणार आहे, कारण ठाण्यात बनावट जिरे बनवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश भिवंडी पोलिसांनी केला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे जिरे बनवण्यासाठी बडीशेपच्या कांड्या, लाकडाचा भुसा व रसायनांचा वापर केला जात होता। पोलिसांनी तब्बल 2400 किलो बनावट जिऱ्यांचा साठा देखील जप्त केला आहे व पालघर मधील हा कारखाना सील करण्यात आला। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर नियम मोडल्यास किसा होईल रिकामा, वाहन चालकावर सीसीटीव्ही ची करडी नजर। येत्या 1 एप्रिल पासून एक्सप्रेसवे वर 400 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सुरुवात होणार आहे, त्यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्ही ची करडी नजर असणार आहे। अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना नियम पाळण्यास भाग पाडण्यासाठी नवीन सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। भरधाव वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, रस्त्याच्या कडेला गाडी थांबवणे, वाहने ओव्हरलोड करणे या सर्वांसाठी वाहन चालकाला आता अतिरिक्त दंड द्यावा लागणार आहे। त्यामुळे आता तुम्ही देखील पुणे मुंबई एक्सप्रेस वरून प्रवास करत असाल तर सावधान, कारण एक चुकी तुमचा किसा रिकामा करू शकते। गॅस सिलेंडर महागणार की स्वस्त होणार, अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांसाठी मोठी अपडेट। अर्थसंकल्पापूर्वी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे। तसं पाहता अर्थसंकल्प आणि गॅस सिलेंडरच्या दरात होणारा बदल यामध्ये तिळमात्रही संबंध नाही। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात बदल होत असतात, मात्र गेल्या वर्षी 2023 साली अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गॅस कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत तब्बल 100 रुपयाची वाढ केली होती, त्यामुळे गॅस महागणार की स्वस्त होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अर्थसंकल्पातील अर्थमंत्र्याच्या या 9 निर्णयांकडे सर्वांचं लक्ष। आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकार आगामी अर्थसंकल्पात भांडवली खर्च वाढवून पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाचा वेग कायम ठेवू शकतो। मनरेगा, ग्रामीण रस्ते, पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा योजना यांसारख्या सामाजिक योजनांसाठी सरकार आर्थिक सक्षमीकरणाच्या मार्गापासून दूर न जाता अधिक निधीचे वाटप करू शकते अशी शक्यता आहे। ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासंबंधी घोषणाही करू शकते। भांडवली खर्च, रोजगार निर्मिती, राजकोषीय तूट, सामाजिक सुरक्षा योजना, कृषी क्षेत्राचा विकास दर, बँकिंग आणि विमा क्षेत्र, क्रिप्टो करन्सी, प्राप्तिकर, फिनटेक क्षेत्र या 9 निर्णयांकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। अर्थसंकल्पातून करदात्यांना मिळणार खुश खबर, टॅक्स स्लॅब मध्ये बदल होण्याची शक्यता। यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना खुश खबर मिळू शकते। अशातच स्टँडर्ड डिडक्शन मधून सूट मिळेल का, एनपीसी वर सूट वाढेल का, नवीन कर प्रणालीमध्ये एनपीसीचा समावेश होईल का, करमाफीची मर्यादा वाढणार का, 7 लाख रुपयांची करमुक्त उत्पन्न, अनेक गोष्टींबाबत निर्णय होऊ शकतात। तसेच टॅक्स स्लॅबची मर्यादा देखील वाढवण्यात येण्याची शक्यता आहे। मोदी सरकारकडून यावेळी करदात्यांना दिलासा मिळू शकतो। सध्या नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागत नाही। सरकार यामध्ये 7.5 लाख रुपयांपर्यंतचा स्लॅब वाढवू शकते। तसेच महिला वर्गाला वेगळा टॅक्स स्लॅब देखील देऊ शकते, ज्यामध्ये 8 लाखापर्यंत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे। वयाच्या 74व्या वर्षी बाबर यांनी अखेरचा श्वास घेतला। अनिल बाबर हे खानपूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। न्यूमोनिया झाल्याने त्यांना मंगळवारी दुपारी सांगलीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। श्रीरामांचे दर्शन होणार सोपे, दिल्लीतच नव्हे मुंबई पटणासह 8 शहरातून अयोध्येसाठी थेट विमानसेवा।
अयोध्येत राम मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी ही यात्रा सुविधाजनक बनवण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय 1 फेब्रुवारी 2024 पासून 8 नवे उड्डाण मार्ग सुरू करण्याच्या तयारीत आहे. नवे उड्डाण मार्ग अयोध्याला दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पटना, दरभंगा, मुंबई आणि बंगळुरूला जोडले जातील. उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधी या उड्डाण सेवांचे उद्घाटन करतील. हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 7 कंपन्यांसमवेत करार. राज्यात 2,76,300 कोटींची गुंतवणूक, 64,000 रोजगार निर्मिती होणार. हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात 2,76,300 कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या 7 प्रकल्पांसाठी आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 64,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र उद्योग स्नेही सरकार असून आवश्यक ते पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्याने राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सोनिया गांधी या राज्यातून लढणार लोकसभा निवडणूक, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी तेलंगणामधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली. सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत आणि त्यांना कर्नाटक मधून राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते ही सर्व माहिती खोटी आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं कर्नाटकाचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी स्पष्टीकरण दिलं. दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मात्र सोनिया गांधी तेलंगणामधून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात असं विधान केलं आहे. लवकरच होणार विरार अलिबाग कॉरिडोरच्या कामाला सुरुवात. 18 कंपन्या पात्र. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कॉरिडोरच्या बांधकामासाठी 18 कंपन्या आर्थिक निविदासाठी पात्र ठरविल्या आहेत. या कंपन्यांकडून भरलेल्या निविदा मार्च मध्ये उघडण्यात येणार असल्याची माहिती MSRDC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मल्टी मॉडेल कॉरिडोरचे बांधकाम 2 टप्प्यात होणार आहे. एका टप्प्यात 98 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यात 29 किलोमीटरचा मार्ग बांधण्यात येईल. नागरिकांना MMR च्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी सरकारने सुमारे 11 वर्षापूर्वी 126 किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु विविध कारणांमुळे प्रकल्पाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आता सरकारने कॉरिडोरचे काम सुरू करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटरचे काम करणार असून त्यासाठी अंदाजित खर्च 19,334 कोटी रुपयांचा येणार आहे. मनातील विचारातून हाताळता येणार संगणक. टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी स्टार्टअप कंपनी न्यूरालिंकने मानवी मेंदू शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केले. मानवी मेंदू चिप बसवण्याची ही जगातील पहिलीच घटना. चिप स्टार्टअप मधून रविवारी पहिल्या मानवात चिप बसवण्यात आली. एलॉन मस्क यांनी काल X वर दिली. प्राथमिक निकाल आशादायी आहेत असेही त्यांनी सांगितले. चिपच्या रोपणानंतर मज्जातंतूत वाढ झाली असल्याचे निदर्शनात आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ नुसार याचे वर्णन पेशी असे केले आहे. मेंदूभोवती आणि शरीराला माहिती पुरवण्यासाठी विद्युत आणि रासायनिक संदेशाचा वापर या पेशी करतात. अन्य एका पोस्ट मध्ये मस्क यांनी लिहिले, या उपकरणाद्वारे तुम्ही केवळ विचारातून फोन, संगणक आणि त्यांच्याद्वारे कोणत्याही उपकरणावर नियंत्रण ठेवू शकाल. ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा रुग्णांना प्राधान्य दिले जाईल. जय श्री रामाच्या घोषणा अन टाळ्यांचा कडकडाट. राष्ट्रपतींना थांबवावं लागलं भाषण. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेतील सदस्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या विकास कामाचा पाडाच वाचून दाखवला. अयोध्येतील राम मंदिराचाही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. रामाचा उल्लेख होता संसदेत सत्ताधारी पक्षांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देखील बेंच वाजवत जल्लोष केला. बजेटच्या एक दिवस आधी सरकारने दिली आनंदाची बातमी. सर्व प्रकारचे स्मार्टफोन होणार स्वस्त. देशात मोबाईल फोन तयार करण्यासाठी वापरले जाणारे पार्ट बाहेरून मागवले जातात. अशा परिस्थितीत त्यांची किंमत इतकी वाढते की परवडणारे फोनही देखील खरीदणे कठीण होते. मात्र सरकारने याबाबत मोठी घोषणा केली ज्यामुळे आता सर्व प्रकारचे फोन स्वस्त होतील. केंद्रातील मोदी सरकारने अर्थसंकल्पापूर्वी मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केले असून आता 15% ऐवजी 10% शुल्क आकारले जाईल. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः निर्यात वाढवण्यासाठी भारत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या सहा प्रसिद्ध मंदिरांमध्ये गैर हिंदूंना प्रवेश नाही. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंगळवारी तामिळनाडू सरकारला ऐतिहासिक निर्देश देत हिंदूंनाही त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार, हिंदू धर्म आणि धर्मादाय एंडोमेंट्स विभागाला सर्व हिंदू धर्मांमध्ये असे फलक लावण्यास सांगितले आहे की मंदिराच्या कोडीमारा म्हणजे ध्वजस्तंभ परिसरात बिगर हिंदूंना प्रवेश नाही. जगन्नाथ मंदिर, कपालेश्वर मंदिर, कामाक्षी मंदिर, कांचीपुरम, गुरुवायूर मंदिर, पद्मनाभी स्वामी मंदिर, लिंगराज मंदिर, भुवनेश्वर या सहा प्रसिद्ध मंदिरांमध्ये गैर हिंदूंना प्रवेश नाही. पीएम सूर्योदय योजनेसाठी अर्ज करू इच्छिता या कागदपत्रांची आवश्यकता असेल याप्रमाणे करा अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू लोकांसाठी सूर्योदय योजना सुरू केली. पंतप्रधान सूर्योदय योजना ही एक महत्वाकांक्षी योजना असेल ज्या अंतर्गत देशातील अंदाजे 1 कोटी लोकांना याचा लाभ मिळेल. 1 कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जदाराकडे कार्ड पत्त्याचा पुरावा, वीज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड यासारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा CAA म्हणजे काय, अंमलबजावणीनंतर काय बदल होतील आणि वाद का आहे? नागरिकत्व सुधारणा कायदा CAA वरून देशात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनीही लवकरच संपूर्ण देशात CAA लागू होणार असल्याचे स्पष्ट केले. या बातमी जाणून घ्या CAA आणि UCC वर पुन्हा चर्चा का होत आहे. CAA नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ने भारतामध्ये दीर्घकाळ आश्रय घेतलेल्या 3 शेजारी देशातील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला होणार आहे. या कायद्यात कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही, मग तो कोणत्याही धर्माचा असो. या कायद्यामुळे भारतातील मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माच्या आणि समुदायाच्या नागरिकांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही. सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना सरकारी नोकऱ्या, 90 लिपिकांच्या भरतीसाठी अर्ज खुले. कायदा लिपिक कम रिसर्च असोसिएटच्या 90 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सुरू आहे. कायद्याची पदवी घेतलेला कोणताही उमेदवार या भरतीमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने main.sci.gov.in वर शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. यासोबतच उमेदवारांचे किमान वय 20 पेक्षा कमी आणि 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. 15 फेब्रुवारी 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल. महाराष्ट्र इंटरमिडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर. निकाल आणि गुणवत्ता यादी DGE.DOAMH.in वर तपासा. महाराष्ट्र कला संचालयाने महाराष्ट्र इंटरमिडिएट ड्रॉइंग परीक्षा 2023 निकाल जाहीर केला आहे. काल बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी संचालयाने यादी जाहीर केली. 100 निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी DGE.DOAMH.in या अधिकृत वेबसाईट वर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. या लिंक द्वारे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आपले नाव तपासू शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदींची मोठी प्रतिक्रिया. अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना विरोधकांना टोला लगावला. या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी या संसदेने एक अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला होता जो नारी शक्तीला सक्षम करणारा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मागील 10 वर्षात संसदेत प्रत्येकाने आपापल्या मार्गाने आपले काम केले. ज्यांना गोंधळ घालण्याची सवय झाली आहे, लोकशाही मुलांना फाटा देत अशा सर्व खासदारांनी आत्मपरीक्षण करायला हवे. पण ज्यांनी सभागृहात चांगल्या विचारांनी संसदेचा फायदा करून दिला अशा लोकांचा एक मोठा वर्ग आजही त्यांना स्मरणात ठेवेल आणि त्यांचे कौतुक करेल. आतापर्यंत संसदेत घातलेल्या गोंधळावर पश्चातापाची विरोधकांना संधी आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पॅन
कार्ड शिवाय 5 लाखांचे सोने खरेदी करता येणार का? अर्थसंकल्पात सरकार करणार का मोठी घोषणा? ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल या उद्योग संस्थेच्या मते भारताच्या GDP मध्ये ज्वेलरी उद्योगाचा वाटा सुमारे 7% आहे. म्हणूनच तो व्यवसायासाठी अनुकूल पात्र आहे. याचा फायदाही सरकारला होणार असल्याचं बोललं जात आहे. रत्न आणि आभूषण उद्योगाने अंतरिम अर्थसंकल्पात सोन्याच्या आयातीवर बेसिक कस्टम ड्युटी मध्ये वाढ मागे घेण्याची विनंती केली आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे पॅन कार्ड व्यवहाराची मर्यादा सध्याच्या 2 लाखांवरून 5 लाख रुपये करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. पॅन कार्ड शिवाय 5 लाख रुपयापर्यंतचे सोने खरेदी करण्याची परवानगी महत्वाचे ठरणार आहे. संसद भवनाच्या गेटवर विमानतळासारखी सुरक्षा. मुख्य प्रवेशद्वारावर CISF आणि परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टीम. गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी झालेल्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन केंद्र सरकारने संसद भवन संकुलनातील सुरक्षेत अनेक बदल केले आहेत. आता मुख्य वेशीवर तपास करायला दिल्ली पोलीस नाही, ही जबाबदारी CISF कडे सोपवण्यात आली आहे. CISF ने संसद भवनात तपासणीची जवळपास तीच पद्धत अवलंबली आहे जी विमानतळावर दिसते. आता प्रवेश पत्र संसद भवन संकुलनात प्रवेश करण्यापासून ते कोणत्याही सभागृह पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी प्रवेश पत्र स्मार्ट कार्ड दाखवावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड दाखवल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी होईल, त्यानंतरच एखाद्या व्यक्तीला प्रवेश मिळेल. ज्ञानव्यापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय. मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी. ज्ञानव्यापी मशिदी संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे, त्यामुळे हिंदू पक्षकारकांना दिलासा मिळाला आहे. ज्ञानव्यापी परिसरातील व्यास का तैखाना इथे हिंदूंना आरती पूजा करता येणार आहे. वाराणसी कोर्टाने या संदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या 7 दिवसात या संदर्भात आवश्यक व्यवस्था करून देण्याचे आदेश दिले आहेत. अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात खळबळ. सेन्सेक्स 612 अंकांनी वधारून बंद झाला, तर निफ्टी 21,700 पार. अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात प्रचंड उत्साह होता. सेन्सेक्स 612 अंकांनी वाढून 71,752 वर पोहोचला, तर निफ्टी 203 अंकांनी वाढून 21,725 वर बंद झाला. तर या होत्या 25 फटाफट मोठ्या बातम्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि PM मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.